छत्रपती संभाजीनगरातल्या बौद्ध लेणींच्या बचावासाठी भिक्खू संघ, उपासक आणि आंबेडकरी जनतेच्या वतीनं आज एल्गार मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौकापासून निघालेला हा मोर्चा विभागीय आयुक्तालयावर नेण्यात आला. बौद्ध लेणींच्या पायथ्याशी असलेलं विहार आणि विपश्यना केंद्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जागेत असल्याचं सांगण्यात येतंय. त्या संदर्भात औरंगाबाद खंडपीठातील याचिकेच्या अनुषंगानं डॉक्टर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं सर्वेक्षण समिती नेमली होती आणि त्यानुसार विद्यापीठ परिसरातील 12 धार्मिक स्थळं काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बेगमपुरा पोलीस ठाण्यानं संबंधितांना नोटीसही बजावली, पण बौद्ध लेणींच्या पायथ्याशी असलेलं बुद्ध विहार काढण्यास आंबेडकरी समुदायाचा विरोध आहे. बौद्ध लेणींच्या पायथ्याशी असलेलं विहार आणि विपश्यना केंद्र या वास्तूंना 55 वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय. बुद्ध विहाराचं बांधकाम हे विद्यापीठाच्या जागेवर नसून ते गावठाणमध्ये आहे. त्याचं ना हरकत प्रमाणपत्रही आहे. तसंच विपश्यना केंद्रात लाखो लोक हे विपश्यनेसाठी येतात. त्याचबरोबर धम्मचक्र प्रवर्तन दिनी लाखो अनुयायांची गर्दी होते, त्यामुळे पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीच्या निषेधार्थ शांततेनं मोर्चा काढून विभागीय आयुक्तांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.